नमस्कार दोस्तों, मैं हूं यूसुफ अली, आप देख रहे हैं सैफ न्यूज लाइव। आइए देखते हैं आज की खास खबर। अत्याचार केले त्या कुटुंबावर अत्याचार केले आम्हाला तुम्ही मारून टाका। सन्माननीय मुख्यमंत्री, तुम्हाला मी राखी बांधलेली आहे, तुम्हाला पूर्ण अधिकार आहे मला मारायचा। हे बा चकमा बघा, या अँटी करप्शन अधिकाऱ्याने आम्हाला केलेल्या आमच्यावर अत्याचार केलेला, त्यांना पैसे मिळत नाही म्हणून माझ्याकडे। मुंबई पुलिस की पूर्व एसीपी सुजाता पाटिल का अपनी आप बीती सुनाए जाने का वायरल वीडियो ने मचाया हंगामा, देखिए ये वायरल वीडियो। नमस्कार, मी सुजाता पाटील, सहायक पोलीस आयुक्त नायगावला आहे आणि याच्यापूर्वी माझं पोस्टिंग मेघवाडी विभाग या ठिकाणी असताना माझ्यावर 8 ऑक्टोबर 2021 रोजी काही समाजकंटक म्हणजे आरटी ॲक्टिव्हिस्ट आणि काही पोलीस अधिकारी यांनी मिळून मी करत असलेल्या कार्याचा सूड उगवण्यासाठी एका फिर्यादीला तयार केले आणि एका काँग्रेस कार्यकर्ता महिलेची रूम ग्रॅब करण्यासाठी त्याला माझ्याकडे पाठवण्यात आलं। जो गुन्हा मी नोंद करू शकत नाही, मी एसीपी आहे, तरी ही सिनियर पी आय जोगेश्वरी तांबे आणि काही अधिकारी यांनी पैसे खाऊन त्याला माझ्याकडे पाठवून कट कारस्थान करून अँटी करप्शनला खोटी फिर्याद देऊन मी पैसे मागितले, ते पण पैसे इशारा केला। म्हणजे इशारा कशामध्ये असतो हे मला समजत नाही आहे। आणि तिथल्या बिंडोक अधिकारी राहुल कारबारी ह्या अधिकाऱ्याने खोटी तक्रार नोंद करून एक दिवसानंतर म्हणजे 9 तारखेला माझ्या 6 तारखेला तो आला होता, 8 तारखेला माझ्यावर त्यांनी ट्रॅप लावला। जेव्हा मी बंदोबस्त करत होते, मला कुठल्याही प्रकारची माझी मागणी, कुठल्याही प्रकारची डिमांड कागदोपत्री नाही आहे, तरीही मला 5 किलोमीटरवरून हा फिर्यादी, त्यानंतर त्याच्याबरोबर असलेले 2 इसम आणि 1 महिला, हे सगळ्यांनी मला फोन करून बोलावून महत्त्वाचं काय म्हणून घेतलं, माझ्या कार्यालयात घुसले, त्यानंतर 2 इसम बाहेर गेले, मला दिवसभर बंदोबस्त केल्यानंतर मला नॅचरली मला वॉशरूमला जायचं होतं। वॉशरूमला मी गेल्यानंतर ज्याच्या अगोदर त्यांनी मला काहीतरी आणल्याचं सांगितलं, तेव्हा मी त्याला स्पष्ट बोलले की मला मुझे कुछ नाही चाहिए, आप अपना दिमाग ठंडा रखो, हे टेप रेकॉर्डरमध्ये टेप झालेलं आहे। पंचनाम्यामध्ये असताना सुद्धा मी बाथरूमला गेल्याचं संधी साधून यांनी माझ्या आडगळीच्या रूममध्ये पैसे फेकून हे सगळे फोन आल्याचं निमित्त करून पळून गेले 15 मिनिटांनी। अँटी करप्शनच्या एसीपी दर्जाची महिला अधिकारी जी मला 14 वर्ष ज्युनियर आहे, त्या बाईने येऊन माझी हात पाय सगळे त्रिंगळायला चालू केले, माझ्याकडे पैसे मिळत नाही म्हणून मला शिविगाळ करायला चालू केली, त्या आडगळीच्या रूममध्ये मला खेचून घेऊन गेली। त्यानंतर हे पहा, बघताय तुम्ही सन्माननीय मुख्यमंत्री माननीय आयुक्त, हे पहा जखमा, हे बघा अँटी करप्शन महासंचालक साहेब, हा बा जखमा, या बाईने मला मारहाण केली, माझा पुतळा धरून मला आवळलं, मला त्या पैशावर हात घासायला लावले, त्यानंतर मला अँटी करप्शन कार्यालयात घेऊन गेले, शिविगाळ करण्यात आली, त्यानंतर मला एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याखाली झोपून, गब्बर पैसेवाल्या अधिकाऱ्याखाली झोपून पैसे मिळवायचे म्हणून हा सल्ला मला देण्यात आला। ह्या तुमच्या अँटी करप्शन अधिकारी असणाऱ्या एसीपी गोरडे, वैशाली गोरडे हिने मला हे सांगितलं, त्यानंतर ती मला कार्यालयात घेऊन गेली राहुल कारबारी, आणि ह्या बाईनी मला टाईमपास केला, माझ्या घरी आणण्यात आलं, माझ्या नवऱ्याला मुलाला मला बेडरूममध्ये बंद करून ठेवण्यात आलं होतं, माझ्या मुलीला ह्या लोकांनी ताब्यात घेतलं होतं, मला बोलू दिलं नाही, माझ्या नवऱ्याला बोलू दिलं नाही, माझ्या मुलाला बोलू दिलं नाही, शिपाई आमच्या तैनातीला ठेवण्यात आले, आमच्यावर गार्ड ठेवण्यात आला, मला अटक नव्हती। दुसऱ्या दिवशी मला नोटीस देण्यात येणार होती की तुम्ही डायरेक्ट एक महिला अधिकाऱ्याला, महिला आरोपीला अटक करता येत नाही, संध्याकाळी न्यायालयाचे मार्गदर्शक तत्व आहेत, तरीही मला गार्ड ठेवण्यात आलं, मला टॉयलेट बाथरूमला गेल्यानंतर आमच्या समोर असे यमासारखे आमचे शिपाई उभे करण्यात आले, उघड्यावर आम्हाला संदास बाथरूम करायला लावलं, माझ्या सेवा ज्येष्ठ नागरिक असणाऱ्या सरकारी सेवानिवृत्त माझ्या पतीवर अत्याचार करण्यात आले, गर्ल वर्ल्ड बुक ऑफ गिनीज आणि लिमका वर्ल्ड नोंदी असणाऱ्या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या माझ्या मुलावर अत्याचार करण्यात आले, माझ्या मुलीवर, तुझा बॉयफ्रेंड आहे का, तो तुला बाहेर घेऊन जातो का, तुला पैसे देतो का, त्याच्यावर तू ओवरस्टे करते का, तुझा खर्च कोण बघतो, तुझ्या आईला कोण उच्चपदस्थ अधिकारी भेटायला येतात का, तुझ्या घरी कोण कोण येतं, तुमची तमाशा चाललेला आहे, तुमचे फोटो येणार आहेत, तुझ्या बापाला अरेस्ट करणार, तुझ्या आईला अरेस्ट करणार, वेगवेगळ्या लॉकअपमध्ये तुम्हाला टाकणार, तुझी आता नाचक्की होणार, तुझं लग्न होणार नाही, तुला कोणी स्थळ येणार नाही, अशा प्रकारे तुझी हॅरॅसमेंट 14 तास करण्यात आली। 14 ते 15 तास तिला रात्रभर झोपू दिलं नाही, माझा नवरा विनंत्या करत होता, मी विनंत्या करत होते की आम्ही तुम्हाला सगळं दाखवतो, माझ्या मुलीला सोडा, नाही तुम्ही जा तिकडे तिकडे बसा, तुम्ही यायचं नाही, तुम्ही आम्हाला मध्यस्थ करायची नाही, तुमची मुलगीच आम्हाला पाहिजे, आणि तो सब इन्स्पेक्टर माझ्या मुलीला वाटेल तसे घाणेरडे हात लावत होता। सन्माननीय पोलीस आयुक्त कायदा आणि सुव्यवस्था हनांगरे पाटील साहेब, तुम्ही सांगता ना बॅड टच काय असतो आणि गुड टच काय असतो, माझी मुलगी त्याला खेळणं वाटली काय, सन्माननीय मुख्यमंत्री माझी मुलगी त्याला खेळणं वाटली काय, 14 तास माझ्या मुलीवर अत्याचार केले, मी अर्ज केले 2.5 महिने, मी तुम्हाला अर्ज करते 15,000 झेरॉक्स काढून तुमच्या प्रत्येक यंत्रणेला, सन्माननीय मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य महासंचालक अँटी करप्शन महासंचालक, महाराष्ट्र राज्य माननीय आयुक्त, अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, डीसीपी, एसीपी, महिला आयोग, मानवी हक्क आयोग,
होम डिपार्टमेंट मध्ये गृह विभागाला मी अर्ज पाठवला, चीफ सेक्रेटरी साहेबांना मी अर्ज पाठवला, अर्ज कुठे गेले माझे? मला एकही माझी ओळख घेतलेली नाही, माझा जबाब लिहून घेतलेला नाही, माझ्या मुलीचा माझा कोणाचाही जबाब घेतलेला नाही. 2 महिन्यानंतर 2.5 महिने होत आले, मला तुम्ही बोलवलेले, माझ्या दया दाखवले, एका महिला अधिकाऱ्यावर अत्याचार केले, ज्या कुटुंबावर अत्याचार केले, आम्हाला तुम्ही मारून टाका. सन्माननीय मुख्यमंत्री, तुम्हाला मी राखी बांधलेली आहे, तुम्हाला पूर्ण अधिकार आहे मला मारायचा. हे बा हे बा, हे चकमा बघा, ह्या चकमा बघा, ह्या अँटी करप्शन अधिकाऱ्याने आम्हाला केलेल्या, आमच्यावर अत्याचार केलेला, त्यांना पैसे मिळत नाही म्हणून, माझ्याकडे पैसे मिळत नाही म्हणून त्यांनी मला खेचून नेऊन, मला दमदाटी करून, मला लाथा घालून त्यांनी माझ्याकडून हे सगळं कृत्य केलेलं आहे, खोटे गुन्हे नोंद केलेले आहेत. मला कधी न्याय द्याल तुम्ही? कधी न्याय द्याल तुम्ही? एक काम करा ना अजितदादा, तुम्ही आणि आम्हाला मारा मारा, तुम्ही सगळ्यांनी येऊन मला मारा. मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेब, माननीय आयुक्त साहेब, पोलीस महासंचालक साहेब, तुमच्या हातून मला मारायला आवडेल. नांगरे पाटील साहेब, तुमच्या हातूनही मारायला आवडेल, कारण तुम्ही सगळ्यांचे श्रद्धास्थान आहात आणि श्रद्धास्थानाच्या व्यक्तीकडून मारायला तुम्ही आमचे देव देव आहात. आम्ही तुम्हाला देव मानतो, तुमच्या समोर आमच्यावर अत्याचार होत आहेत. अहो, माझी मुलगी तुम्हाला खेळणं वाटली काय? अहो, मी तुम्हाला खेळणं वाटली का? हे पहा, हे बघा, हे बघा. आणि मला आता ही वेळ माझ्यावर आलेली आहे ना, मला लाज वाटते की एका उच्चपदस्थ महिला महिला अधिकाऱ्याला या व्हिडिओ मध्ये रडायची वेळ आलेली आहे. मी तुमची माफी मागते, मला माफ करा सन्माननीय अधिकारी, मला माफ करा. या लोकांनी माझ्यावर खूप अत्याचार केलेले आहेत आणि तुमच्या हातून मला मरायला आवडेल. माझ्याकडे पैसे नाहीत, मी कोर्ट कचेरी नाही करू शकत, माझा नवरा आजारी आहे, सेवानिवृत्त आहे, मी नाही करू शकत. माझी मुलं लग्नाची आहेत, माझ्या मुलांचं करिअर पडलेलं आहे, नाही मी कोर्ट कचेरीला 1000 रुपये 1,00,000 रुपये मी वकिलांना नाही देऊ शकत. मी थकलेली आहे, मला मरायला आवडेल आणि तुमच्या कन्वायच्या समोर मी मरेल माझ्या मुलांना घेऊन. मला माफ करा साहेब, उद्धव साहेब मला माफ करा, सन्माननीय संजय पांडे साहेब मला माफ करा, नगराय साहेब तुम्ही मला माफ करा, नांगरे पाटील साहेब तुम्ही सुद्धा मला माफ करा, रजनीश शेठ साहेब तुम्ही सुद्धा मला माफ करा, जनता तुम्ही सुद्धा मला माफ करा. मी सगळ्यांची माफी मागते, मी काही केलेलं आहे कोर्टात शतजन केलेलं आहे, कुठलीही डिमांड आणि कुठलीही ऍक्सेप्टन्स नसताना माझ्या अकोटा गुन्हा नोंद केलेला आहे. मला माफ करा, महाराष्ट्र राज्यातील जनतेला मी विनंती करते, मला माफ करा. धन्यवाद, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हमारे चैनल सेफ न्यूज लाइव पे अपने व्यापार एवं सेवा से संबंधित विज्ञापन हेतु मोबाइल नंबर 7385952786 अथवा 7738267786 पर संपर्क करें.